ही ऍक्च्युअली नदी नाही आहे, ही खाडी आहे ऍक्च्युअली. समुद्राचं पाणी आत घुसलंय जमिनीमध्ये. इज इट द क्रॅब? Yeah, it's a crab. Oh my god. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही एका नवीन डेस्टिनेशनला चाललो आहे, त्याचं नाव आहे क्विलेना गॅबी पूल आणि ते मंडुराला आहे. आणि ते मंडुरा ही जी सिटी आहे ती पर्थ पासून ऑलमोस्ट 48 ते 50 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आम्हाला जवळजवळ 30 ते 40 मिनिटाची ड्रायव्हिंग करायची आहे. आता वाजे आहे 4 आणि आज आहे शनिवार. आम्ही निघालो आहेत, म्हणजे निघून पण आम्हाला 10-15 मिनिटं झालेले आहेत. तर आम्ही तिथं जाणार होतो, तर मला असं वाटलं की मीही तुम्हाला आमच्या सोबतच घेऊन जाईल. तर आम्ही आज तर खूपच एक्सायटेड आहे तो पूल बघण्यासाठी. तर तुमचं काय म्हणणं आहे? तर आपण आज जाणार आहोत मंडुराला. मंडुराचा इथं पूल आहे. तर पर्थ ऍक्च्युअली खूप आयसोलेटेड सिटी आहे आणि इथं पूर्वी इन्व्हेस्टमेंट जास्त काय नव्हती. जे काय आता डेव्हलपमेंट दिसते ते गेल्या 10 वर्षात खूप डेव्हलपमेंट झाली इथे. तर हे नवीन स्पॉट एक झाला इथं. तर त्यांनी पाण्यामध्येच असं एक पूल टाईप असं तयार केलं आहे सर्क्युलर. आम्ही तिथं कधी गेलो नाही, तर पहिल्यांदाच चाललोय. तर बघूया तिथं कसं ते पूल कसं आहे बघूया. आज आम्ही काय पाण्यात उतरणार नाही आहे, कारण आम्ही ती तयारी पण नाही केलेली पाण्यात उतरायची. सकाळी विहानाचा स्विमिंगचा क्लास होता, तर सकाळीच आम्ही मी तर पाण्यात उतरलोय आणि विनायची तब्येत काही चांगली नाही, तिचा कसं जरा बसलाय. तर आम्ही आज काय पाण्यात उतरणार नाहीये. तर बघूया कसा पूल आहे तो. तुम्हाला पण आवडेल. आम्ही फोटो पाहिला आहे, खूप छान आहे. तर तुम्हाला पण आवडेल तो. चल भेटूया मग त्या पूलवर. तर गाडीतलं पेट्रोल संपत आलंय, 48 किलोमीटर दाखवतंय एस्टिमेशन पेट्रोल. तर पेट्रोल पंपावर भरू पेट्रोल. तुम्ही बघितलं असेल हा ऍक्च्युअली हायवेवरचा पेट्रोल पंप आहे, बघा खूप मोठा आहे. इथं ट्रक वगैरे आणि आतून दाखवू गाडीतून नाही का. इथं कॉफी शॉप वगैरे खूप आहे. तिकडे साईडला ट्रकसाठी वेगळी लेन आहे, तिकडे बस स्टँड एकदम. एक इथे एक 18 पंप आहे जवळपास. बघ 18 पंप आहेत, कसले काय नंबर 18 नंबरचा पंप आहे. कुठे दिले 18 नंबर? 18 नंबर एवढे पंप आहेत वळीला. आतमध्ये सगळे KFC मॅकडॉनल्ड का रेस्टॉर वगैरे मॅगडी. आतमध्ये लहान मुलांना खेळायसाठी पण आहे म्हणजे इकडे. म्हणजे त्यांना हायवेचा पंप असल्यामुळे इथं सगळ्या सोयी दिल्या त्यांनी. खूप बिझी पंप आहे हा. गाडी बंद करू का चालू ठेव? बंद करा ना. पेट्रोल भरताना नेहमी गाडी बंद पाहिजे करायची. तुम्हाला जरा बुदबुडल्यासारखं व्हायला नको. तर तिथे जर बघत असणार तर वर आहे डॉलर आणि खाली चाललंय लिटर. तर बघूयात किती होत. तर झालंय आता किती झालं बिल? 63 लिटर. हा मी आज पैसे पे करून आलो. गाडीत पाणी भरूया. इथून दिसतच असणार ते. तर आता झालंय पेट्रोल वगैरे पण भरलं गेलं आणि त्यांनी पाणी पण भरलंय. आता आम्ही निघालोय आणि आता जर तुम्हाला इथं डेस्टिनेशन दिसेल तर 27 मिनिटं लागणार आहे आपल्याला. 32 किलोमीटर जायचं आहे अजून. 5 वाजता पोहचू. 5 वाजता पोहचू. सनसेट आहे 7:30 ला. तर आपण आहे भरपूर वेळ आपल्याकडे. सनसेट बघून येऊया. सनसेट बघून येऊ. आणि इथं आता कसं उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे मग सनसेट पण लेट होतो. पण जर तुम्ही हिवाळ्यात बघणार तर अक्षरशः 5:30 वाजेशी पूर्ण काळोख झालेलं राहतं. साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे ना, त्यामुळे लवकर होतो सनसेट. आपल्या इंडियात पण होतो म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर, पण इथं जरा जास्तच लवकर होतो. इंडिया जरा वर आहे ना अजून. हो जागोजागी आता बघा चौकामध्ये कसं मस्त स्ट्रक्चर बनवलंय. त्याचा स्ट्रक्चर काय अर्थ नसतो, पण बनवत आहे इथं. परत मध्ये भरपूर ठिकाणी असे स्ट्रक्चर आहे आणि
सायकल ब्रिज पण असेल बहुते ना. मागे गेलो तो त्या ब्रिजला. हा त्याचं नेचर स्ट्रक्चर बऱ्यापैकी सेमच वाटतंय. आणि हे काय रेल्वे स्टेशन आहे का? डोळे कसे फिरविते, दात काही घासत नाही, तोंड काही धुत नाही, भात केला कच्चा राहिला, वरण केलं पातळ झालं, आडात गेली पाणी भरायला, धपकन पाण्यात पडली, चप धपकन पाण्यात पडली, बोट वगैरे पण दिसताय तिथं. हे ना हो भरपूर बोट आहे, पाणी हो ना. ऑस्ट्रेलियातलं ऑस्ट्रेलिया बीच साठीच फेमस आहे ना बऱ्यापैकी. हा तोच तो एरिया नाही तिथं आपण मॅड्रिड शूट केलं तर. आपण परत यूटर्न घेतलेला आहे, ब्रिज वर चाललोय. ट्रेन जायचं आपल्याला. हा जो दिसतोय का माझ्या बोट, माझ्या बोट. हा रिंग पोर्ट आहे ना, तिथे जायचं आपण रिंग पोलला. तर हे बघा बार रेस्टॉरंट वगैरे आहेत, त्यांनी जुन्या घरालाच कन्वर्ट केलेली आहे ना. ते कोई मिल गयाची स्कूटर इथे लोक खूप युज करतात. हे ना हे बघा किती गर्दी आज विकेंड असल्यामुळे. आलोय आपण आता पार्किंग करूयात कुठे मी ते बघूया. हे लेफ्ट साईडला जर तुम्ही बघत असणार हे पार्किंग आहे. 3 तास तुम्ही पार्किंग करू शकतात, मंडे टू सॅटरडे 9 AM to 6 PM. तेव्हा मे बी तिकीट आहे, नंतर तिकीट नाहीये. हे ना येतात नाही तिकीट नाहीच आहे. 3 तास फ्री आहे, त्यांच्या पुढे तुम्हाला गाडी हलवायला लागतो. हो इथं आहेत भरपूरशी पार्किंग रिकामे, आता आपण लावूयात. हे बघा लेफ्ट साइड ला आहेत भरपूरशी जागा. तर फायनल होत होते ना, अच्छा बघ गाडीत बसायला आवडत नाही तिला, पप्पांजव फक्त फिरायला पाहिजे. तर आता आपण आलोय आता, म्हणजे मगाशीच सांगितलं. आणि व्ह्यू तर खूपच छान आहे, आणि वॉकिंग ट्रेल आहे, तर तिच्याने आपण चालत चालत जाऊया आणि बघूया कसा आहे हा बीच. तर इकडे जे मागे जे तुम्ही बघताय ते टॉयलेट बाथरूम आहेत लोकांसाठी फ्रेश होण्यासाठी वगैरे, जर कोणी स्विमिंगला गेलं त्यांना चेंज करायचं असेल. आणि इथं बघणार तर भरपूर सारे बघे लोकांनी त्यांच्या त्यांच्या पोर्टेबल चेअर्स वगैरे पण आणलेले आहे, की जेणेकरून ते लोक एन्जॉय करतील, मस्त बसतील. आम्ही अशी क्विक ट्रिपला आलेलो आहे, पण जेव्हा आम्ही निवांत येऊ तेव्हा आम्ही पण आमच्या सगळ्या वस्तू घेऊन येऊ, मग पिकनिक सगळ्या स्टफ. आणि जर तुम्ही बघणार तर जागोजागी इथं ऑस्ट्रेलियामध्ये डस्टबिन वगैरे असतातच. हे काउन्सिल मेंटेन करतं. आता हे डस्टबिन फुल झालंय, हे पर्थमध्ये नवीन एक कन्सेप्ट आले स्मार्ट बिन म्हणून, माहिती आहे तुला? हो का? ते बिन ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं की बिन फुल झालंय का नाही. हे तर कसं मॅन्युअल चेक करायला लागतं प्रत्येकाला. तर आम्ही विनायची जी प्रॅम आहे ती घरीच विसरलोय, त्यामुळे मग आता हातातच कॅरी करावं लागणार आहे तिला. नाही जसं काही जास्त काही चालायचं नाहीये. ती बघा हिला पण खूप मज्जा येते. तर हे बघा हे ह्या बीच चे नाव आहे, बीच म्हणजे ह्याच्या पूलचं नाव आहे, क्विलेना गॅबी पूल. आणि इमर्जन्सीचा नंबर आहे 000 वगैरे, ॲड्रेस वगैरे दिलेला आहे की किती खोल वगैरे आहे. आणि हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचं लोगो आहे, सिटी ऑफ मंडुरा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. इथं त्यांनी दिलेला आहे हा बीच कसा, म्हणजे हा जो पूल आहे सर्क्युलर पूल तो कसा आहे. हा टॉप व्ह्यू आहे, आमच्याकडून तर दिसणार नाही. आणि हे प्रॉपर त्याचं कसं आहे पूल, हा राऊंड पूल. त्यानंतर खाली खाली गेल्यावरती इथं सगळे जेटीज पण आहे, गव्हर्नमेंट जेटीज पण आहे. आणि इकडे जर बघणार तर हे सगळं मंडुराचं सिटी आहे. ॲक्च्युली नदी नाही आहे, ही खाडी आहे. ॲक्च्युली समुद्राचं पाणी आत घुसलंय जमिनीमध्ये, ही खाडी आहे. हो का? त्यामुळे खारट पाणी असत.
आणि खाडीच पाणी जरा थांबलेलं असतं नाही का, थोडी जेटी पण चालली बसली छोटी हो. इथे भरपूर जेटीज आहेत. ऑफिस पण आहे, दोन चौकशी करू शकतो आपण. हो हो जाऊयात ना. तर त्यांनी असं वॉकिंग ट्रेल पण केलेला आहे आणि शटर्स वगैरे पण दिलेले आहेत. वॉक करूया, चला वॉकिंग ट्रेल वर. चल चल हो मस्त आहे, बोल ना. समोर जर तुम्ही बघत असाल तर बघा, समोरचे हात पण चालले छोटे. इथे जर बघत असणार तर बघा, भरपूरशा बोटी वगैरे पण आहे. पाणी थोडं खराब आहे पण ग्रीन आहे. याकी पाणी आहे. हे इनसाइड पण छान सर्क्युलर छोटा पूल झालेला आहे, मस्त वाटतोय. हे बघा, हे पूल वरून खाली उतरण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. जेटी आहे तिथं, इथं बोटी लागतात आणि तुम्ही बोटीत चढ उतार करू शकता. तर इथे ऑफिस आहे जेटीचं, तर आपण बघून या. जर जेटी असेल तर आज आपण ग्राउंड मारून येऊ, तिकीट जर कसं आहे बघू. तिथे ऍक्च्युली रेस्टॉरंट पण आहेत बघा, सगळे छोटे छोटे छोटे. बघू ना आपण, तिकीट मिळालं तर जाऊ पकडू. अशी करते शोधू हाय का तिकीट, चल बघू. हे छोटे छोटे असे ना, इथं इथं बघ, बोट आहे शेजारी. आतमध्ये मासे आहेत. ऍक्च्युली ब्रास वाटतंय, मेटल आहे, खाली लाकडावर केले. ऑस्ट्रेलियात लाकूड भरपूर आहे, खूप लाकडं, सगळे लाकडाचेच भार मारले. कॅफे रेस्टॉरंट पण आहेत, फिश अँड चिप्स, बर्गर. हो ते मग अशी आपण ह्या ब्रिज वरूनच आलेलो होतो. विना किती एन्जॉय केलं होतं आणि पाण्यात सोडतात लगेच रडायला लागेल. तुम्हाला आठवत ना बीच वर गेली की कशी रडते. कोण आता बघ, आणि थोडस मायनस होतं बघा, आता बघ. तर हा लाकडाचा वॉकिंग ट्रेल घेतलेला आहे. इकडे बघा सगळे रेस्टॉरंट वगैरे, आवाज येत असेल तुम्हाला, पूर्ण बिझी आहे. आणि इथं सगळे जेटींसाठी बे केलेले आहे. सगळं जुनं इंग्रजांच्या काळातलं कन्स्ट्रक्शन. हो हे बघा, इथं इथं दिलेले रॉयल क्वीन. हो येतोच आहे. हो इथं ब्रिजच्या वरती पण आपल्याला इथून जाता येईल नाही का. पलीकडचा तो गाड्यांचा ब्रिज आहे ना. हो दोन नाही का, दोन लाईट लावले मस्त आहे, छान आहे, मला आवडला. आणि तो जो मेन ब्रिज आहे त्याच्या खाली आता आपण आहोत. हो करायचे सलमान खान अक्षय कुमारच्या मूवीज मध्ये बघायचं. मी म्हणते की असे अशी अशी बोट आपण सलमान खान अक्षय कुमार त्यांच्या मूवी मध्ये बघायची. कधी आयुष्यात विचार पण केला नव्हता की आपल्याला पण दिसतील. मी हो मागे मोठी बोट आली होती तिकडे. हो ऍक्च्युली खरी स्पीड बोट आहे, छोटी आहे
आणि हे साईन असतात हे रेड आणि ग्रीन, त्यांच्यासाठी पाच असतो जाण्यासाठी. विनायक एक पाळणा आहे बघा, झोकाळा आहे लगा तो आपल्याकडे जत्रेत असतो तसा. तिथल्या का ते निळ्या ड्रेस मध्ये जाऊ, ते फिशिंग करतायत, ते फिशिंगचा रॉड घेऊन. ब्रिजचा चांगला उपयोग केलाय, तिथे लाईट वगैरे पण नाही बघा, म्हणजे रात्री लोक येत असतील इथे. ते ऍक्च्युली ओपनच आहे, याला काही लॉक नाहीये, जे गेटेड नाहीये, लोक रात्री येत असतील इथे. त्याला फिश मिळाला बघा, त्याला छोटा आहे, खेकडा आहे ऍक्च्युली तो. खेकडा मिळाला का? खेकडा घेऊ काय होत नाही म्हणून आणि घाबरते किती. माशाचे घेऊन गेलो माशाच्या ठिकाणीला, ते मासे काय काय खेकड्या जेवत होत ना, बघून टनाटन टनाटन उड्या मारत होते माहितीये का. हो आणि किती दिवस अजून सांगत होते, अशाचे हाताला होते, अशाचे पाय होते, अशाचे हात आणि याकी होत म्हणे. खातर कसं होत, खाताना खातर कसं आणि तुम्हाला सांगते ती. ए काय होत नाही, नाही 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 म्हणत राहणे बटन लगेच कॅश करायला मी वेळ मागे सर. वियानाचा जीव बघा ग माझी शोनी. फिश 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 is it the crab? Yeah, it's a crab. Yeah, oh my god. How oh, crab. You it's crab. I think it's very small, right? Too small. Yeah. Yeah. Actually, crab सापडला होता पण तो छोटा होता. इथे ऑस्ट्रेलिया मध्ये क्रॅब ला 120 mm चं जे शेल असतं ते 120 mm पाहिजे जवळपास एवढं असतं तरच तुम्ही घेऊ शकता. आणि तो क्रॅब होता तो छोटा होता, त्यामुळे त्याला ते परत सोडायला लागला. इथं फाईन लावतात ते मोठा. एकदा जो तुम्ही क्रॅब सापडला तर $1,000 फाईन लावतात. क्रॅब मिळतो $20 आणि ते $1,000 फाईन लावतात. $1,000 इंडियातले ₹50 जाणे. आणि इथं लोकांना फाईन दिलेले आहेत, असं नाही की फेक आहे किंवा कोण देत नाही, देतात फाईन भरपूर. आणि एका क्रॅबला $1,000 असं फाईन असतो, म्हणजे मला एक्झॅक्ट रक्कम माहीत नाही पण खूप मोठा फाईन आहे. आणि वेगळ्या माशांना वेगळी साईज आहे. तिथं ऍक्च्युली तिथं साईज लावले मासे क्लिनिकचं सेक्शन आहे, तिथं ऍक्च्युली शेजारी चार्ट लावला आहे तुला मासा किती लांबीचा पाहिजे कमीत कमी. तुम्ही एका दुसरा मासा असेल तर नॉर्मल ते सोडतात, तर तुमच्याकडे असे भरपूर मासे आहे जे कमी साईजचे आहेत, मग ते तुम्हाला सोडत नाही, ते फाईन लावतात. आता आपला तुमच्या मायासारखे नवखे त्यांना सोडून देतात एका दुसरा मासा असेल, कारण लोकांना माहीत नसतं. नवशेके सगळ्या चुका करतात, पण हे रेग्युलर जे फिशिंग करतात त्यांना माहीत असतं बरोबर. वियाना ओळखा लागला झेंडा, 26 जानेवारी पासून वियाना झेंडा ओळखते, भारताचा झेंडा ऑस्ट्रेलिया झेंडा. हो चला चला. ओ माय गॉड स्टील आलाय वियाना क्रॅब बघ पकडते का. इथे ते चार्ट आहेत वेगळ्या साईज नुसार कुठला फिश किती लांब पाहिजे. आणि क्रॅबचं साईज येत आहे, क्रॅबचं आहे तिची शेल एवढी पाहिजे. क्रॅब असा ठेवायचा ती शेल असते ना मधली, म्हणजे जी मेन बॉडी ती उडी पाहिजे. जरा लहान असेल ना तरी फाईन लावतात ते. त्याच्या फिश किलिंगचं स्टेशन आहे. रवी हा ना वास येतो याकी, खूप याकी वास आहे. असंच पाहिजे क्रॅबची नेट आहे बघा. ही पर्सनल आहे कुणाच तरी, कॉमन नसेल ऑब्विसली, कुणाच पर्सनल आहे ना तर शेवट शेवटी नाही. मला वाटलं की कॉमन असेल. कॉमन कशी असेल नाही का, त्याला जायचे का. फ्रेश बिअरचं ऍक्च्युली डिस्टिलरी आहे बघा छोटी. इथं डायरेक्ट तुम्हाला फ्रेश बिअर बनवून तुम्ही सर्व करता, एकदम फ्रेश बिअर.
छोटी एक्सपेन्सिव्ह असेल ना मग या एक्सपेन्सिव्ह नसतं एवढं ठीक आहे ठीक ठाक आहे. हे टॉयलेट बाथरूम प्रियंका मग तुम्हाला सांगितलं होतं तिथं शॉवर फॅसिलिटी पण असते. अंडर नाही वाटत टॅप वॉटर आहे इथं लिहिलेलं आहे फिल अप युअर वॉटर बॉटल. हे ऍक्च्युली कुत्र्यांसाठी वगैरे आणि हे पेट साठी कुत्रे मांजर पिण्यासाठी. मी आहे ना कुठे चालली तू खेळायला चालली